शेगडे कुस्ती चालू झाले. सलामी झाली कुस्तीची. डाव्या कडे समोर आले. हे सगळे परत ऐकत आहे बा. हे चीज किसने राहणार आहे होती स्वच्छ बाबा. अनेकांना प्रेरणा अनेकांना प्रोत्साहन या कुस्ती मैदानच्या माध्यमातून. कुस्तीला सुरुवात झालेली. एक वेळ सगळ्यांनी बजरंग बलीचा जय जय करायचा. सगळ्यांनी मोठ्यानं बोला बजरंग बली की. जय मोठ्यानं बोलायचं. जो जय म्हणणार नाही तो पुढल्या जन्मी निश्चित मुकावला. बोला सर्वांसाठी पुष्पभार. 28 ऑगस्टला नातेपुते मुक्कामी निकाली कुस्त्यांचं मैदान आहे. नातेपुते ग्रामस्थ जाहीर करतायत. दत्तात्रेय चांदे व्यवस्था त्यांच्याकडे मी 500 रुपये उत्कृष्ट कॉम्पिटिशन दिलेला आहे. धन्यवाद. त्याबरोबर जय कुमार निकम पहिला एकेगाचा लढाव पहिला जय सरपंच यांच्याकडे विजय पहिल्याला 1000 रुपयाचं बक्षीस गणेश काशी यांच्याकडे. माऊली आणि हर्षवर्धन अशी कुस्ती चालू आहे. त्याबरोबर अशी कुस्ती या मैदान मधले हे शेवटची कुस्ती. 14 डे चालू आहे. गरगाव खेळ चालू आहे. पंजे की पकड चालू आहे. बोला रे मनगट. मनगटाला भेटलेले ट्रिपल भारत केसरी एसीपी विजयभाऊ चौधरी पंच म्हणून काम पाहत आहे. अनेकांचे मने जिंकणारा पहिलवान विजय चौधरी. काही परिधान केलेला हा माऊली कोकाटे पहिलवान आहे. इंदापूर तालुक्यातला सराटीचा पहिलवान आहे. बाबासाहेब महाल कुस्ती केंद्राला सराव करतो. आणि समोरचा भरपूर उंची असलेला हर्षवर्धन सदगे लाल परिधान केलेला हा नाशिक जिल्ह्यातला पहिलवान आहे. आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटनेला सराव करतो. अशी कुस्ती चालू आहे. आणि विजय चौधरी त्यांचा एक कुस्तीसाठी हनुमंत पाटील साहेब काल तुम्ही बोलला ते खरं झालं. 9:30 वाजून गेले पावणे 10 स्वतः पहिलवान खूप चांगले पहिलवान. काम जर बनला असतं ना तुमचा मी तुम्हाला वस्तादच मागणार होतो दररोज. लक्षात ठेवा एक अतिशय आणि व्यायामाची फार आवड आहे हनुमंत पाटील साहेबांना. रोज व्यायामाला असतात क्रीडा संकुलला. महेश चावले हनुमंत पाटील त्यांचे सगळे मित्र रोज व्यायामाला हजर असतात. लक्षात ठेवा शरीर माध्यम खलोदर स्थापना राजश्री शाहू राजाने. पहिली संपत्ती शरीर संपत्ती, दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती आणि तिसरी संपत्ती धन संपत्ती असा आतास कोल्हापूरला कुस्ती पंढरी बनवलं राजश्री शाहू राजाने. इंग्रज सरकारला कराधीन माणसं राहिली होती त्या ताप करायची माणसं या कुस्तीच्या माध्यमातून निर्माण केली राजश्री शाहू राजांनी. तात्या बोला. एक इथं माहिती दिली की 5 मिनिटात जर कुस्ती निकाली झाली तर आबा चौधर साहेब यांच्याकडून 5000 रुपयाचं रोख इनाम दिलं जाणार आहे. 5 मिनिटात कुस्ती निकाली झाली तर आणि की चौधर साहेब नगर जर चौधर साहेबांचे चिरंजीव हजर आहेत ते देणार आहे 5000 रुपये रोख. 5 मिनिटात निकाली झाली तर लक्षात ठेवा अभिजित काळे माजी नगरसेवक यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस या कुस्तीला. संग्राम भाऊ सोरते यांच्याकडून
3000 रुपये ऋषिकेश भाऊ गावडे यांनी आता जाहीर केलेला. चला पहिलवान टेस्टी करा. चौदंडी झाले, गर्दन ठेक झाले, कुस्ती करा. डाव प्रतिडाव पाहिजे. मैदान खचा खच गच भरलेलं मैदान, याच्यासाठी केला होता फास. आज अजित दादा बाळ साहेबांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले हे मैदान अनेक दिग्गज मान्यवर पाहुणे लागले. महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे साहेब यांनी आताच सांगितलं की खरोखर दादांचं खेळाबद्दल काय प्रेम आहे. या महाराष्ट्राच्या कुस्तीला आणि या महाराष्ट्राच्या खेळासाठी खऱ्या अर्थाने पहिल्यापासून दादांचं फार मोठं दळणवळणाचं योगदान. कुठलाही असो, आम्हाला कुठल्या खेळाबद्दल विश्वास नाही. खेळ हा खेळच असतो. त्या खेळाला प्रोत्साहन देणं हे खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे. लहान मुलाला आई समज म्हणते कारे बाळा तुला नाही कंटाळा आला याचा खेळून याचा. खेळाला तेवढे महत्व आहे. म्हणून मी कायमस्वरूपी सांगत असतो, राजेश्री शाहू राजांनी सांगितले शरीर माध्यम फलोदर्भ साधन. पहिली संपत्ती काय असेल? शरीर संपत्ती. मला माहितीये शरीर कधीच नाही आपली चेष्टा करणारा जर साथ देत नसेल कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलं शरीराचं महत्व काय. मला माहिती नाश्ता करणार तगडी कुस्ती चालू आहे. वैष्णव डाव प्रतिडाव चालू आहेत. आता या कार्यक्रमात पाहिले गतिमानता महत्वाची आहे. दोन्ही पहिलवान अनेक मैदान अनेक स्पर्धा लढलेले आमच्या अंडर मध्ये चालते. आता कुस्ती करा. दोन लढणार एक भरणार एक काढणार कुस्ती खेळ आहे. पाहिला यापेक्षा लढला कसा हे महत्वाचं असते. अर्जित होणार आहे. विजय पराभव होत असतो. विजयाने होरावायचं नाही, पराभवाने खचून द्यायचं नाही. तो पहिला चाणक्षाने बुद्धिमान तो पहिला सात पदक तो दोन वर्षीचं दूध पितो हल्ल्याने दिसतो तो पहिला नव्हे. अखंड साधनाने खडतर तपश्चर्या करण्याचे ज्याच्यामध्ये चिंताने चिंतन ते पैलवा कुस्ती करा. सर बक्षीस वाढायला लागलं. राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते उत्कर्ष भाई अकाळे यांचे चलते शिवाजीराव काळेच उद्योजक यांनी 3000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलेला विजेत्या पैलवाना. पैलवान त्याचबरोबर संभाजी नाना होळकर यांच्याकडून सुद्धा बक्षीस दिलं जाणार आहे 3000. संग्रामभाऊ सोरटे यांच्याकडून सुद्धा विजय होणाऱ्या पैलवानला 3000 बक्षीस दिलं जाणार आहे. आणि ऋषिकेश भाऊ गावडे हे सगळं बक्षीस त्याला देणार नव्हते. बारामती तालुका तालीम संघ आज 23 वर्ष झालं. 23 वर्ष ही जुनी कार्यकर्ते अजून आहेत, बरेचसे आहेत. आता नवीन तुम्ही संधी दिलेली. मला आठवतंय 2002 ला चंद्रकांत चोळून आणि दिलीप सिंग गाडीवर अशी कुस्ती घेतली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवरती फार कुस्ती गाजली. 2003 ला तो चंद्रा सिंगेर इथं हजरा त्यावेळेला महाराष्ट्र केसरी नव्हता, त्रिमूर्ती केसरी होता, राष्ट्रवादी केसरी होता. हो आणि काही करू शकते मैस्तरी ताकद लागली. हो समोरून चट्टी पकडलेले मालवणीने आणि कन्या कुस्ती कडला जाण्याची शक्यता आहे. कन्या पंचाय विजय चौधरी पहिला ज्यांनी 3 वेळा भारत केसरी जी गदा मिळवली. सर मैदान लाभलेले. सर मैदान कसं झालं ते सांगा ना. तिकडं अतिशय चांगल्या कुस्त्या आणि विजय चौधरी पहिलवानाने त्याच्या गावाकडे जामनेरला फार मोठं कुस्ती मैदान घेतलं होतं. मंत्री महोदय गिरीजी महाजन साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातले अनेक टॉप लेवलचे पहिलवान तिथं लढले. कुस्ती करा पहिलवान, तगड्या कुस्त्या
डाव आणि प्रतिडाव कुस्ती करा. एवढा तर त्या एकवीस पन्ना एकदा एक मैदान होत जाहीर होत की 22 ऑगस्टला भवानीनगरला प्रथमच 14-15 वर्षानंतर ना एक कुस्तीचं मैदान पहिल्यांदा अजय सोनवणे त्यांचे सगळे सहकारी घेणार आहेत. सगळ्यांनी उपस्थित राहा. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या 65व्या वाढदिवसाचं औचित्य साधून माननीय दत्तात्रय मामा भरणे इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विरजूबैया मांढरे माजी उपनगराध्यक्ष बारामती नगर परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली मैदान होणार आहे. लोक या आज बारामती तालुका खाली संघ परत जवळजवळ 15-20 दिवस झालं अहोरात्र पोहोचतोय. प्रत्येक कार्यकर्ता म्हणतोय मी इथं सगळे हजर आहेत. आज सगळ्याच्या चेहऱ्यावर आनंदाचं ते दिसायला आलेलं आहे. पण आज आठवण येते रामकाका देवकाते सर. रामभाऊ काका देवकाते आज आपल्यात नाही. त्यांचंही फार मोठं योगदान या कुस्तीसाठी. त्यांचे पुतणे चिरंजीव हजर आहेत. महेश फार त्यांनी योगदान दिलेलं आहे कुस्तीला. आज खरंच रामकाका देवकाते पाहिजे होते आपल्याला. त्यांचा शब्द कुठला पहिला मोडत नव्हता, कुठला कार्यकर्ता ऐकत नव्हता असं नव्हतं. त्यांचं ऐकायचं प्रत्येक कार्यकर्ता त्यांचं ऐकाय लक्षात ठेव. असलम काजी, नितीन घोरदार, तात्या पडवा, चंद्रराज निमगिरे, गुंडा पाटील सगळ्यांच्या कुस्ती त्यांनी घेतल्या. सगळ्या का बारामती तालुका तालीम सर 2003 फार कुस्ती गाजली बारामतीच्या आंबेडकर शेडीवरती. चंद्रराज निमगिरे, गुंडा पाटील त्यावेळेला सेना केसरी झालता. मुंबई महापौर केसरी, ठाणे महापौर केसरी, सेना केसरी, शासकीय कुस्ती केंद्रातला पहिला गुंडा पाटील आज पोस्टल सर्व्हिसला. तर चंद्रराज निमगिरे बिरादर मामांचा आवडता पट्टा. नुकताच राष्ट्रवादी केसरी झाला पाटसला. 2004 कुलदीप यादव आणि तो रवींद्र पाटील पानगेकर तोही बिरादर मामाचा पट्टा. 2004 रवींद्र पाटील उप महाराष्ट्र केसरी झाला मुंबईला वाशीला. सागर माने दुसऱ्या अंगावाल्यातून त्यांनी सरपंच गणेशजी काशीर इथं हजर आहे. त्यांनी 1000 बक्षीस इथं जाहीर केलेलं आहे. नोंद घ्या. पुन्हा समोरासमोर गोष्टीला सुरुवात होते. हर्षवर्धन सदगीर विरुद्ध माऊली कोकाटी अशी कुस्ती चालू आहे. 10 वाजलेले दुपारी 1 वाजता मैदान चालू झालं. भाऊ म्हणतात 15 मिनिटं होऊन गेलेली कुस्ती चालू. आज मला वाटत नव्हतं विजय भाऊ चौधरी येतील म्हणून, कारण पुण्यात फार मोठ म्हणजे पाऊस झालेला आणि फार मोठं संकट आलेलं. त्यावेळेला संकट येतं त्यावेळेला निश्चित आपले लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पुढं असतात. त्यांचं एक पाऊल पुढं असतं लक्षात ठेवा. ज्यावेळेला पुढे संकटात जातं त्यावेळेला दादा पुढे येत असतात हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. दादा पुढे आले आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून आलेले माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. मी म्हणलं विजय भाऊ येतील, कारण मागं 2-3 दिवसापूर्वी विजय भाऊ माझं बोलणं जातं. भाऊ म्हणले जरा गॅरंटी कमी आहे. दादांनी एक रोल मॉडेल बारामती तयार केल्या आहे. आपल्याला मेडिकल हा, एज्युकेशन हा आणि बारामतीमध्ये झाडं वृक्ष बनली आपला सेगरे म्हणजे ही झाडं बघितली. अरे देशभरात कुठेही तालुक्याच्या ठिकाणी येणे झाडा एवढं निसर्ग प्रेम नाही आणि दादांचा प्रेम प्रत्येक गाव. अरे प्रत्येकाचा अर्ज आला लगेच फोन लगेच अंमलबजावणी करणारा आपलं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. आणि फोनला उत्तर हनुमंतराव पाटील साहेब लगेच परत फोनला उत्तर देत असतात. या कुस्ती मैदानला सोमा धडस यांचा बंधू हरलेला. सोमा धडस एक चांगला पहिलवान पोलीस खात्यामध्ये सर्व्हिसला होता. पोलीस खात्याची नोकरी सोडली आणि आता अंबानी परिवाराकडं बॉडीगार्ड आहे लक्षात ठेवा. 3 मिनिटात कुस्ती झाली. 11,000 रुपयाचा बक्षीस राजस मोटर से देणार आहेत आणि सागर माने हे ते येऊन देणार आहेत. जाऊन द्या बसून घ्या बसून इथं बसा तुम्ही इकडं जाऊ. कुस्ती करा ठेवूया.
त्याच्या गावाला पाण्यानं हेरलेला आहे, सगळीकडून पाणी पाणी, तरी तो वाट काढून काढून आलेला आहे. कारण त्याला माहितीये बारामतीला जायचं. बारामतीला नाही म्हणत नाही राजावळे, इतर ठिकाणी नाही म्हणत, पण बारामतीकरांना कधी नाही म्हणत. असा राजावळे वारण्याला मी मागल्या वर्षी सांगितलं, वारण्याला 13 डिसेंबरला हलगी सम्राट पुरस्कार दिला. कुस्ती करा माऊली हर्षवर्धन, कुस्ती करा जसा कुस्ती सम्राट पुरस्कार दिला जातो, तसा हलगेचा हा हलगे सम्राट असणारा राजावळे उत्तर उभा राहा. राजूभाई राजावळे सत्येंद्र वंश अवघ 52 पण उद्या महाराज तर त्या पोराला ऐकत नाही. पण कुस्तीच मग अशी आंगावर फुटली, एक पाय फ्रॅक्चर झाला, जरा जखमी जखम झाली पायला. गेले 30 ते 35 वर्ष या कुस्ती क्षेत्रामध्ये हलगेच्या माध्यमातून जान आणणारा हा राजावळे. कोल्हापूर जिल्ह्यात कुरुंदवाड नावाचं गाव राजावळेच. कुस्ती करा पिळवार, हर्षवर्धन माऊली कुस्ती करा, तगडी कुस्ती चालू आहे, डाव प्रतिडाव चालू आहे. एक ऐतिहासिक कुस्ती मैदान आज या ठिकाणी संपन्न होतोय. हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने आणखीन एक मैदान इथं जाहीर होत आहे. शिवसेना केसरी शिंदेगड पुणे जिल्हा कार्याध्यक्ष वसा पप्पू माने जाहीर करताय, 7 सप्टेंबरला या शारदा प्रांगणावरती महेंद्र गायकवाड उपमहाराष्ट्र केसरी विरुद्ध जस्सा पट्टे, भारतातला सर्वोत्कृष्ट पैलवान तिथं लढलेला आहे, पुन्हा येतोय कुस्ती करण्यासाठी जस्सा पट्टी महेंद्र गायकवाड 7 सप्टेंबर पप्पू माने असा जाहीर करतात. आणि कुस्ती प्रेमींसाठी एक महत्वाची बाब, माननीय अजितदादा पवार साहेबांनी या ठिकाणी आपल्या मुलांसाठी कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभा केले आहे. डीसी कॉलेज रोडला 11 गुंडे जागे 3 मजली, 200 मुलं एकाच वेळी राहू शकतात. आंतरराष्ट्रीय मॅट असं भव्य कुस्ती प्रशिक्षण केंद्र आहे. आपली मुलं तिथं व्यायामाला लावू शकतात. पैलवान घडतात दादांच्या मार्गदर्शनाखाली, जय दादांच्या. कुस्तीगिरी संघ यासाठीच खास आहे, आपल्या मुलांसाठी बरोबर. कारण घडायचं हेच होय, मग घडायचं का बिघडायचं हे मुलांनी ठरवायचं असते. महत्वाची दुनिया आहे, निसर्गे काय वाट आहे, चांगलं काय आणि वाईट काय कळत नाही. म्हणून आज आपल्याला नको त्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत आणि बघायलाही मिळत आहे. ही वस्तुस्थिती आहे. सोशल मीडियाचं युग आहे, धकाधकीचं जीवन आहे, पालक व्यस्त आहे, मुलांना वेळ देता येत नाही पालकांना. तर खऱ्या आता आजच्या काळात संपत्ती महत्वाची नाही, संपत्ती महत्वाची आहे. ही वस्तुस्थिती आहे. हे चाललं दादांनी आणि बारामती सारख्या ठिकाणी एवढी मोठी सुसज्ज अशी तालीम उभा केली. आज अनेक पैलवानांचा सराव करताय. पहिला सुद्धा काळ बघितला, आज मंत्री महोदय येत आहे, क्रीडा मंत्री साहेब. सांगली कोल्हापूर सातारा अशा ठिकाणी पैलवानांना प्रशिक्षण घ्यायला जावं लागायचं, पण आज बारामती असेल, पुणे असेल, पुणे तसं विद्येचं बाहेर कर, पण सगळ्यात कुस्तीचा कौल आता पुण्याकडे खऱ्या अर्थानं वळालेला आहे. पुणे तिथं काय होईल. आणि दादांनी आज बारामती सारख्या ठिकाणी एवढी मोठी सुसज्ज अशी तालीम उभा केली. एक जुन्या पैलवानाची जुन्या वस्त्रांची म्हण आहे, कुस्ती मेहनत केली तर भांड्या बाळा सुद्धा पैलवान होतो. असं काय शहरात जावं लागतं असं काय नाही.
कुस्ती अंगात असावी लागते तरच कुस्ती येत असते. सांगून शिकून कुस्ती येत नाही. कुस्ती ही आत्मसात करावी लागते. ही वस्तुस्थिती आहे. चला कुस्ती करा पहिल्या. आज बारामती कुस्ती केंद्रात भारत मध्यसारखा वसणारा बारामती कुस्तीगीर संघ जयदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली उत्कर्ष भैया काळे राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता अनेक वेळेला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत त्याच्या गटातनं पहिला नंबर काढलेला. त्याचबरोबर खाशाबाद आलो केसरी कुस्ती स्पर्धा झाल्या तिथेही त्यानं त्याच्या गटात नंबर काढलेला आहे. पदक मिळवलेलं सुवर्णपदक. त्याचबरोबर बारामती तालुका तालीम संघाचे खजिनदार दिलीप बाप्पा काटे पोपटगावडे कारभारे जंगल वाघ महेश देवकाटी पवार सुधाकर मानेवस्ता संतोषजी टाटिया जनार्दन चौधर काका दयाशील काळेसाहेब ते थांबले पैवान अमोल पवार पैवान दिलेश जगदाळे पैवान अजित झोरटे पैवान सागर माने पैवान अनिकेत चौधर पैवान ऋषी गावडे पैवान नितीश पलंगी पैवान हरी जाधव पैवान आशिष जगताप पैवान धनंजय गावडे पैवान त्यासारखे अनेक पैवान अजून आहे. या अमोल पवार पैवान असे अनेक पैलवान आहेत की आपल्या तालमीसाठी आपल्या पैलवानांसाठी अहोरात्र झटता ही सगळी म्हणून शिट्ट्या मारू नका. शिट्ट्या मारण्याचा हा फेड नाही. हा फेडच आहे पण शिट्ट्या मारण्याचा नाही. पुरुषार्थ आणि बर्दुकीचं प्रतीक असणारा हा कुस्तीचा फेड आहे. गौतम पाटील आल्या शिट्ट्या मारायच्या असतील. त्या फेड कुठलाही असो कीर्तनाचा असो कुस्तीचा असो तमाशाचा असो मराठी माणूस रंगून जातो हे आमचे गुरुवारी शंकरांना पुजारी कायम स्वरूपी सांगायचे. कुस्ती करा हर्षवर्धन माऊली कुस्ती करा. दोन्ही पैलवान घाबे होऊन झालेले घामाच्या धाराने शोधून दिसणारे हेच ते पुरुषार्थी. ही कुस्ती झाली होती निराभिमान सहकारी साखर कारखान 25 फेब्रुवारीला. मान्य हर्षवर्धनजी पाटील साहेबांनी मोठं मैदान घेतलं होतं तिथं ही कुस्ती झाली होती. फार गाजली होती. आज बऱ्याच दिवसातून ही कुस्ती पाहायला मिळते सगळ्यांना. कुस्त्या चालू झालेल्या आहेत. श्रावण महिना पुढल्या आठवड्यात चालू होतोय. रविवारी नोंद घ्या सगळ्यांनी. श्रावण महिन्यात पदावडे खानापूर कुंडल त्या भागातली मैदान असतात. कुंडलचं मैदान अनंत चतुर्थी झाल्यानंतर असायचं पण त्यांनी तारीख बदलली. गणेश जयंती झाल्यानंतर येणाऱ्या रविवारी म्हणजे जानेवारी शेवटचा आठवडा फेब्रुवारीचा पहिला आठवडा गणेश जयंती झाल्यानंतर येणारा रविवार कुंडलचं मैदान फार मोठं मैदान भारतातलं सर्वोत्कृष्ट मैदान कुंडल. विजयभाऊ चौधरी खेळलेले तिथं. विजयभाऊ चौधरी यांची कुस्ती फार गाजली कुंडलच्या मैदानात. हजारांना उठून टाळी करायला आली होती विजयभाऊ चौधरी यांनी. कोणाला किरण बघा तरी विजय चौधरी अशी कुस्ती झाली होती. आणि रुबल पैलवान आणि विजय चौधरी अशीही कुस्ती झाली होती. हो सगळ्याला सळोखे पळ करून टाकलं होतं विजय चौधरी साहेब. एक विनयशील निकालेच होणार या महाराष्ट्रात कदालोक कमी मारावा पैलवान विजय चौधरी यांनी. ते सांगणार होतो पहिल्यांदा पानेर केसरीला बघितलं. सगळ्यात पहिल्यांदा पानेर केसरीला बघितलं मी विजय चौधरीला. मामासाहेब म्हणला होते एकही पैलवान नव्हतं सोबतीला. फायनल आला विजय चौधरी आणि अस्लम काडी अस्सल पैलवान अस्लम काडी एकावरचा मालक अस्लम काडी आणि हा विजय चौधरी फायनल आला होता. तिथं याच विजय चौधरीनं पराक्रम केला. अस्लम काजीनं विजय चौधरीच्या गळ्यात विजयश्रीची माळ घातली. असा जळगाव जिल्ह्यातला पहिला तात्या जी टॉकीतला विजय चौधरी खेळले त्यावेळेला पांजाबकरांना सांगितलं माझ्या गावाचं नाव सांगा माझ्या पोलीस खात्याचं नाव सांगा. एकमेव पहिलवान विजय चौधरीचा आहे. 25 मिनिटं होऊन गेलेली. भाऊ म्हणतात 25 मिनिटं होऊन गेलेली आहेत. दोघांना विचारलं जाईल. उत्कर्ष भैया आहेत आतमध्ये. आज जरा तेज वाढले उत्कर्ष भैयाच्या चेहऱ्यावरती. 4 दिवसापूर्वी ऍडमिट केलं तरी हेल्पटे मारतोय दवाखान्यातनं. डॉक्टरला सांगितलं माझं महत्वाचं काम आहे. डॉक्टर म्हणले असलं काय महत्वाचं काम आहे. कुस्ती गुणावरती लावण्यात येणार आहे. माहिती त्यांच्याकडे. हा माहिती
आता कुस्ती 25 मिनिटं झाली आहे. आपण बघू शकतो की दोघी पहलवानांची दोघी महाराष्ट्र केसरी लेवलचे पहलवान आहेत. तर आपण 25 मिनिटं कुस्ती झालेली आहे, तर आता त्यांना आपण जो पहिला गुण घेईल, जे नियम आहेत आपले 6-6 मिनिटाचे जे कुस्तीचे नियम आहेत, त्यानुसार जो पहिला गुण घेईल तो पहिला गुण खाली बसल्यावरच तो गुण होईल. जर गुण नाही झाला तर त्यानंतर डिसिजन घेतलं जाईल. आणि यासाठी त्यांना 5 मिनिटाची वेळ आहे, 5 मिनिटं लावले जातील. 5 मिनिटात जो पहिला गुण घेईल तर तो विजयी राहील. आणि दोघी पहिलवान हे गुणांची कुस्ती खेळलेली, त्यामुळे दोघांना माहीत आहे गुण कसा घ्यायचा आणि गुण कसा पूर्ण करायचा. तर इथून पुढे 5 मिनिटं हे 5 गुण जो पहिला गुण घेईल तो विजयी होईल. आणि गुणावर कुस्ती चालवते, गुण कसा घ्यायचा असतो हे दोघांना माहिती आहे आणि गुण कसा द्यायचा हे पंचांना माहिती आहे. सगळ्यांनी मोठ्यांना वर हात करून बोला, बजरंग बली की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय. धन्यवाद. आणि प्रत्येक वेळेस जय येत आहे आणि न जय दादा पवार आहे. हो जय दादा, त्यांचे चेहऱ्यावरती दिसायला लागलेला एक तरुणांचा आशा स्थान, तरुणांची प्रेरणा. जय दादा पवार. जो जिंकेल त्याला उपमुख्यमंत्री चषक, चांदीची गदा आणि रोख रक्कम. उत्कर्ष भैयाला चांगलं टायटल निवडलेलं. हा बाबू साहेब, नाही द्या नाही द्या. दोघी पहिलवानांना सूचना आहे, लांब पकडायची नाही, चड्डी पकडून पॉइंट धरला जाणार नाही. जे कुस्तीचा नियम आहे त्यानुसारच पॉइंट घेतला जाईल. हो, गुणावरच्या कुस्तीला चड्डी पकडली जात नाही, वेळेनी नेमाने बांधलेली कुस्ती. सर राहुल बनकर यांच्याकडे 1001 रुपयाचं बक्षीस आले एखादी कुस्तीला. धन्यवाद. पुन्हा कुस्ती चालू झाली. गुण कोण घेणार? विजय श्री कुणाच्या गळ्यामध्ये विजयाची माळ घालणार हे ठरणार आहे. गुणावर कुस्ती लागली. माऊली कोकाटे विरुद्ध हर्षवर्धन सदगे अशी कुस्ती चालू झालेली. आणि काकेत हात घेत लढलेला आहे हर्षवर्धनने. काकेत हात घालून थंडर लावणे, तो डाव हरिचंद्र बिराजदार मामांचा 11 जानेवारी 1977 ला. एक दिल्लीचं तुफान महाराष्ट्रामध्ये आलं होतं, महाबळी सत्पाल नावाचं. कुणाची सोड आहे कळवणार आणि कुणाला 5 मिनिटाच्या पुढे सोडवणार. हरिचंद्र बिराजदार मामाने 11 जानेवारी 1977 बेळगाव मुक्कामी चारी मुद्द्या चीन केलं आणि काही करू शकतोय. गुणावर कुस्ती लागलेली, दोघांची मशनरी तापलेली. कोण विजय होणार? याला म्हणायचं आहे बंधूंची हालगी. हालगी आणि कुस्ती एक समीकरण आहे. हालगीनेच जोश आणि जयजोश खऱ्या अर्थाने निर्माण होत असतोय. समास आणि दुहेरी पट, दुहेरी पटाला मावली हो कराताळ्या. चला कुस्ती करा. एक एक सेकंद भूतकाळाचा भाव लागलेला आहे. वेळ कुणासाठी थांबत नाही. तो वेळेला 2 मिनिटाचं टायमिंग आहे. 2 मिनिटं झालेली तो. हा वेळ कुणासाठी थांबत नाही. एक एक सेकंद भूतकाळाचा भाव लागला. वक्त किसी का इंतजार नाही करता, वक्त किसी का गुलामी नाही होता. केलेली वेळ माघारी येत नाही आणि वेळ कुणासाठी थांबत नाही. हा वेळेचा गुणधर्म आहे. जीवनात चांगल्या गोष्टी घडवते ती वेळ आणि वाईट गोष्टी घडवते तीही वेळच.
वेळ फार महत्वाची आहे. एक एक सेकंद भूतकाळाचा व्हायला लागलेला आहे. कुस्ती करा. पुन्हा डोक्याला डोकं लागलं. डोक्यातले विचार चालू आहे. बुद्धीच्या बलाच्या जोरावर खेळला जाणारा खेळ म्हणजे कुस्ती. दोन्ही पैलवान घाबरून झालेले. डोक्याला डोकं पुन्हा लागलेलं आहे. डोक्यातले विचार चालू आहे. हजारो प्रेक्षक कुस्ती तल्लीन झालेला आहे. आज दादांचा 65वा वाढदिवस आणि 65व्या वाढदिवसानिमित्त जयदादांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या नेतृत्वाखाली आयोजित होणार हे ऐतिहासिक मैदान, अनेक पैलवांना अनेकांना प्रेरणा देणार आणि प्रोत्साहन देणार मैदान आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. इथं हजारो आहेत आणि ऑनलाईन अजून हजारो बघत आहेत. फेसबुक लाईव्ह आहे, अनेक चॅनल आहेत. घरी बसून हजारो या ठिकाणी कुस्ती शौकीन हे मैदान पाहत आहे. हे पहा, 2016-17 पासून कुस्तीला सोशल मीडियाने पहिल्यांदा कुस्ती मल्लविद्या गणेश मंडळी सरांनी ही संकल्पना राबवली. तिथून पुढे अनेक संघटना पुढे आल्या, अनेक युट्यूब चॅनल पुढे आले आणि महाराष्ट्राची कुस्ती खऱ्या अर्थाने साता समुद्राच्या पलीकडे पोहोचवली ती सोशल मीडियामुळे. आज अनेक आमच्या पायमावल्या घर नसल्या मुलांच्या कुस्त्या पाहताय. बोला भाऊ, म्हणतात शेवटचा एक मिनिट राहिलेला आहे. नवघ्या 4 मिनिट, शेवटचा एक मिनिट अत्यंत महत्वाचा. एका मिनिटात काही घडू शकत. शेवटचा एक मिनिट राहिलेला आहे. भारत केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये थेट शिखंडात कुस्ती फिरते आपल्याला माहित आहे. भागवत सर कुस्ती करा. शेवटच्या 10 सेकंदात त्या शैलेश शेळकेनं पराक्रम केला. लातूर जिल्ह्यातला पैलवान, इंडियन आर्मीचा पैलवान शैलेश शेळके काका पवार असतात. पट्टा आखाड्यावरती पंचमणातील विजयभाऊ चौधरी एकदा नाही, दोनदा नाही, तीन वेळा एका जिल्ह्याला गदा मिळत नाही. 3 वेळा गदा मिळून जळगाव जिल्ह्यात. 30 सेकंद बाकी, शेवटचे 30 सेकंद. काटे की टक्कर, शेवटचे 30 सेकंद. बावली हर्षवर्धन जीत आणि जिदारी शेवटच्या क्षणापर्यंत महत्वाचे त्याची कुस्ती. शेवटच्या क्षणापर्यंत धान्य पंचायत तिथं टाइम संपलेला आहे. भाऊंनी सांगितलंय आता बघूया कुठला निर्णय. संघा यांना विचारणं झाली आहे. दोघी पैलवानांना अजून 5 मिनिटाचा वेळ देण्यात येत आहे आणि जो पहिला गुण घेईल तो विजयी होईल. नाहीतर बक्षीस देण्यात येणार नाही. जे बक्षीस देणार आहे ते देण्यात येणार नाही जर निकाल लागला नाही तर. याला म्हणायचं कटका निर्णय. आणि कटका निर्णय घेणारे पक्ष असावे लागतात. 3 वेळा भारत केसरी झाले. अनेक जण 3 मिनिटाला टायमिंग दिलं. शेवटचे 3 मिनिटात होऊन घ्यायचं. शेवटचे अत्यंत बहुमोलाचे 3 मिनिट दिलेले. आणि कुस्ती चालू झाली. कोणाच्या खात्यात जमा होणार? विजयश्री विजयची माल कोणाच्या गळ्यामध्ये घालणार हे ठरणार आहे. शांत डोक्याने दोन्ही पैलू लढताय. चला कुस्ती करा.
चौकंडी चालाय शबास हो 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 चाणक्षाने बुद्धिमान तो पहिला आणि जे म्हणतो ते आता आपल्याला बघायला मिळणार प्लॅन इस्टिमेट कारवाई एकाच वेळेस त्या चाणक्षाने बुद्धिमान त्याचं नाव उत्कर्ष काळे सुद्धा हो आता त्यानं जाणत डोळ काय नुसते अंग आल्या काय आणि जाधव काय होत नाही जाधव उपस्थित शेवटचे 2 मिनिट राहिलेले 2 मिनिट राहिलेले शेवटचे 2 मिनिट चला कुस्ती करा बारामती तालुका तळीम संघ खरोखर आज कौतुक करावं तेवढं थोडं मान्य जय दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे भव्य दिव्य मैदान बारामती तालुका तालीम संघाचे सगळेच अधिकारी पदाधिकारी उत्कर्ष भैया काळे असतील भारत पांडे वसाद असतील दिलीप बाप्पा काटे असतील पोपटराव गावडे कारवाने असतील जंगल वाघ असतील महेश देवकाते पैरवान असतील सुधाकर माने वसाद असतील संतोषी टाटे असतील जनार्दन चौधर काका असतील धैर्यशील काळे साहेब असतील अमोलजी पवार असतील निरेजी जगदाळे पैरवा अजित सुरटे पैरवा सागर माने पैरवा अनिकेत चौधर पैरवा ऋषी गावडे पैरवा नितेश परंगे पैरवा गणेश जाधव पैरवा आशिष जगताप पैरवा त्याबरोबर धनंजय गावडे पैरवा खरोखर आज 1 महिना झाला पायाला भिगरी लावून प्रत्येक जण पळतोय आपलं मैदान आहे हे शेवटचा 1 मिनिट राहिलेला 3 मिनिटं दिली होती 2 मिनिटं होऊन गेली शेवटचा 1 मिनिट 1 मिनिटात खून घ्यावाच लागणार तरच उपमुख्यमंत्री चषकाची गदा तुमच्या खांद्यावरती दिली जाणार विजय होईल त्या पैलवानासाठी तर कुस्तीचा निकाल लागला नाही तर भाऊंनी सांगितलेलंच आहे मला अशी कुस्ती करा 10 वाजून गेलेले 1 वाजल्यापासून प्रेक्षक थांबलेले 10:25 झाले हो 10:25 झालेले पिंटो डोंबाळे आपला पुन्हा शेकडा अनेक स्वागत हो आणि 2 मिनिटं द्या 5 साठी नाही घेत आहे आज जी कुस्ती होती पहिल्यांदा हर्षवर्धन महाराष्ट्र केसरी 2021 आणि उप महाराष्ट्र केसरी माऊली गोकटे यांची 33 मिनिटं कुस्ती झालेली 33 मिनिटं कुस्ती बारामतीमध्ये आणि त्यांनी परिपूर्ण जोर लावलेला आहे तर मी रेफरी या नात्याने या दोघी कुस्ती ही जी आहे ती मी बराबरी सोडतोय बारामती कुस्तीगिरी संघ यांचा निर्णय आहे